सांगतो माझं फार लांब आहे हात हो हात हात फार लांब आहे कानून के हात बहुत लंबे होते हे म्हणून मी गुन्हेगारांना पकडतो अहो रात्री तर त्या चोरणीला पकडलं चोरणीला का मोरणीला चोरणीला हो चोरणीला म्हणजे ताब्यात घेतली का ताब्यात काय घेतली ना अहो अंधेरी रात्री दिया तेरे हात में अहो रात्री अंधार होता म्हणून देव हातात दिला आणि त्याला पोलीस स्टेशनवर घेऊन आलो मी हे सगळं मला कशाला सांगताय आपण लय सभ्य माणूस आहे सभ्य माणूस आहे हो मी असं ऐकलंय की या गावात मास्तरांवर तुमचा डोळा आहे आणि त्या मास्तरांवर त्या जेव त्या दादावर आहे तुम्ही तर त्याचा गेम केला नाही काय बोलताय अहो मी कशाला त्याचा गेम करीन अरे हो मास्तरनी बाईवर न मला आठवलं काय लय दुःखात बघवत नाही खूप आधाराची गरज आहे कुठे ती कुठे ती काय तिकडे रडताय कशा पाई दादा गेले तर जाऊ द्या धीर आहे ना म्हणजे धीर धरा
तुम्हाला आधाराची लई गरज आहे, क्या गरज आहे, तुम्हाला आधार देणं हे माझं कर्तव्य आहे. अरे दादा दादा काय दादा, गेलेला माणूस येतो का कधी परत, तो काही येणार नाही, लक्षात ठेवा. मी आहे, काळजी करू नका, माझा खांदा लई मजबूत आहे, ठेवा डोकं बघा. हा अहो भाई करू नका भाई, थोडे थांबा. ओ काय करत आहे, याच्या खांद्यावर किती रायकांनी डोकं ठेवलंय, ओ हा खांदा कसा रिकामाच आहे, ओ इथे ठेवा. अहो खांदा बिंद्याचं मरू द्या हो, मला ना असं काम हातात घ्यायचंय जे मोठं होईल. हे बघा भाई, तुम्ही फक्त हातात घ्या, बाकी सगळं आपोआप मोठं होईल. काम हो काम, काम म्हणायचं होतं, तुम्ही कुठले काम घेतलं तरी मोठं होईल. अरे काय मोठं होईल छोटं होईल याच्या नादाला लागू नका, डॅम्बिस माणूस आहे, याचा भरोसा नाही. तुम्हाला सांगतो, उठा तुम्ही, माझ्या बरोबर लग्न करा. चला भाई तुम्ही माझ्या बरोबर, माझ्या बरोबर चला तुम्ही. अरे याचं काय असतं, अरे माझ्या बरोबर लग्न करा, वाड्यावर चला भाई, वाड्यावर या. म्हातारी काय मला गावातली पाखर पकडायला देणार नाही. काय ग म्हातारी, कशाला पकडतीस? अरे ही मास्तरीन बाई गावात लोकांना घेऊन आली आहे. घेऊन आली, घेऊन आली. काय तुझी भाषा, काय वांगडा बोलतीस, असं नाही बोलायचं. हा असं बोलायचं, मास्तरीन बाई गावातल्या लोकांबरोबर आली, काय तुझी परंपरा, काय तुझी सुसंस्कृती दिसते तुमची संस्कृती. कसं काय येलो केलं? अहो सकाळपासून उलट्या होतात, थांबतच नाहीये. आता काय करायचं, काय करायचं, मी काय डॉक्टर आहे का? ही सगळी फुलं, ही सगळी फुलं तुमची, तुमच्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे, माझ्यामुळे मी काय केलं? थांबा सांगते. मराठी हिंदी चित्रपटाला हलवून सोडणारा, दरारून सोडणारा वर्षानुवर्ष चालत आलेला डायलॉग कुठला? मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ नीलू. आईची गडबड मी केली नाही.
शकत ना हो नीलू. विचार करा, तुम्ही जर माझ्या बाळाचा स्वीकार नाही केला तर पुढे काय होईल? धमकी देता काय होईल? एक मुलगा जन्माला येईल. मी पुन्हा येईन या 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 आमच्या